नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाउट मला पाठवला होता शंभर मीटरच्या एका शर्यतीमध्ये ए आणि बी भाग घेतात ए हा ताशी पाच किलोमीटर वेगाने धावतो अ हा ब ला आठ मीटरची सुरुवात देतो आणि तरीही ब ला आठ सेकंदाने हरवतो तर ब चा वेग किती असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले अ किती मीटर धावणार आहे तर अ आणि बीचं लिहून घेऊ की ए आणि बी ए हा धावणार आहे शंभर मीटर कारण की याने बीला आठ मीटरची लीड दिलेली आहे पण अ टोटल शंभर मीटर धावलेलं आहे तर बी आठ मीटरची लीड घेऊन गेला आहे म्हणजे अ जिथे शून्यावरतीच थांबला असेल तिथे आठ मीटरपासून सुरुवात करून हा शंभर मीटरवरती धावत होता ब त्यावेळेस अ हा शून्य टू शंभर मीटर धावत होता म्हणजेच ने एकंदरीत ब्याण्णव मीटर अंतर क्रॉस केलेलं असणार आहे ब्याण्णव मीटर आता हे झालं अंतर ए आणि बीचं की अने शंभर मीटर क्रॉस केलं आहे तर बने नव ब्याण्णव मीटर अंतर क्रॉस केलं आहे तर अला वेळ किती लागला आहे ते पहिले काढून घेऊ अला वेळ लागला आहे किती तर शंभर मीटर अंतर म्हणजेच अंतर भागीला वेग जर काढला तर आपल्याला वेळ मिळेल अंतर मिळालं आहे शंभर मीटर वेग होता पाच किलोमीटर प्रति ताशी पाच किलोमीटर प्रति ताशी हा मीटरमध्ये आहे हा किलोमीटर प्रति आर मध्ये आहे तर ह्याला किलोमीटर प्रति ताशीमध्ये करण्यासाठी पाचशे अठराने गुणा तर हा भागीला अठरा वरती जाईल हा गुणाकारात जाईल पंचवीस हे झाले पाच पाचा पंचवीस तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे चार गुनिला अठरा अठरा चोक बहात्तर तर ह्याला बहात्तर सेकंद लागणार आहेत तरी सुद्धा हा बी ला आठ सेकंदाने हरवतो तर हा आठ सेकंदाने हरवतो याचा अर्थ हा बहात्तर सेकंदात आलेला आहे तर बीला जास्त वेळ लागलेला आहे तो वेळ लागलेला असणार आहे आठ सेकंद जास्त म्हणजे ऐंशी सेकंद आता हे झालं अंतर आणि ही झाली वेळ तर तुम्हाला माहिती आहे वेगाचं सूत्र अंतरभागीला वेळ वेळ तर अंतर होतं ब्याण्णव आणि वेळ लागला ऐंशी सेकंद तर तुम्हाला हे मीटर प्रति सेकंदात आहे तुम्हाला किलोमीटर प्रति तासात करण्यासाठी अठरा छेद पाचने गुणावं लागेल तर इथे भाग देऊया आपण पहिले अठरा छेद सॉरी ऐंशी गुणीला पाच म्हणजेच चारशे होतात तर वरती आले ब्याण्णव गुणिला अठरा तर ब्याण्णव गुणीला अठरा ब्याण्णव गुणीला अठरा करून घेऊ पहिले अठरा किंवा इथे अठराला सॉरी ब्याण्णव गुणीला अठरा होते भागीला चारशे होते तर इथे दोनने भाग जातो तर दोनने भाग दोन ने भाग देऊन घ्या दोनशे इथे नऊ झाले परत दोन ने इथे भाग जातो हा शंभर होईल इथे दोनने भाग दिल्यानंतर बेचोक आठ उरला एक बेसकुम बारा आता शंभर शेहेचाळीस गुणीला नऊ भागीला शंभर शंभरला शंभर ठेवा कारण की पॉईंट ठेवायला सोपं पडतं नऊ नऊ एक्क्याऐंशी सॉरी इथे सहा आहेत नऊ सकी चोपन्न हचे आले पाच नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस होतात भागीला शंभर तर हा शून्य कटला तर पॉईंट इथे जातो हा शून्य कटला तर पॉईंट इथे जातो म्हणजे चार पॉईंट चौदा किलोमीटर प्रति ताशी हा त्याचा स्पीड असेल बीचा वेग विचारला होता ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद